आमले आत्मा आणि ती म्हणजे ईश्वर याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई। आईमुळे आपल्याला जीवनाचा अर्थ प्राप्त होतो। ती आपल्याला जन्म देते, जन्म तर देते पण आयुष्यभर पुरे अशी संस्काराची सद्विचारांची शिदोरी ही देत असते। आई म्हणजे अपार काळजी करणार मन असतं। मुलांच्या हजारो चुका माफ करणारं मन म्हणजे आई। उपाशी राहील पण आपल्या मुलांना कधीही उपाशी ठेवत नाही। आई म्हणजे स्वतःसाठी न जगता आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी जिजणारं व्यक्तिमत्व। आई म्हणजे प्रेमानं प्रेमाचा अथांग सागर। आई आहे म्हणजे सर्व काही आहे। ती नसेल तर सर्व काही असून सुद्धा व्यर्थ आहे। म्हणूनच आईला जपा आणि तिची काळजी घ्या। एवढंच बोलून मी माझे आई विना काय काय म्हणजे आपण म्हणतो त्याला काय करतो।